हॅलो नमस्ते आणि कसं काय वेलकम बॅक टू द न्यू फूड व्हिडिओ गाईज. सो गाईज, आज मी आलो आहे अशी एक थाळी ट्राय करायला जी पुण्यातच नाही तर पूर्ण इंडियामध्ये सगळ्यात मोठी थाळी आहे. तीच आपण ट्राय करणार आहोत आणि पॅवेलियन मॉल, पुण्याच्या पॅवेलियन मॉलमध्ये ही थाळी आहे. अगदी JW मॅरियटच्या जवळच हे महाराजा भोग थाळी आहे आणि तेच आज आपण पाहणार आहोत. या थाळीमध्ये अराउंड 30 फूड आयटम ते सर्व करतात आणि आय थिंक अराउंड 28 किलोची थाळी आहे आणि तेच आपण आज पाहणार आहोत आणि थाळीला आपण टेस्ट पण करणार आहोत. चला तर मग बघूया. क्या लगा रहा है ये घी है ना? देसी घी लगा रहा है. सो गाइस, अब तो अपन पाना रहा होता है हम तक क्या वेजिटेबल आया है क्या क्या इधर मतलब ये सुरमा है, राजस्थानी सुरमा. सुरमा, अच्छा. बहुत बढ़िया रहता है हम लोग राजस्थान में. इसमें घी और गुड़ डाल के हम लोग काजू वगैरह वो डाल के हम लोग बनाते हैं. बहुत ही बढ़िया खाने में, स्वादिष्ट है. राजस्थानी कढ़ी है. राजस्थानी कढ़ी, ये अपना शूट दाल है. कढ़ी ये नॉर्मल कढ़ी होता है ना? नॉर्मल कढ़ी मीडियम स्वीट में रहता है, थोड़ा मीठा रहता है. ये राजस्थानी दाल है, दाल बाटी की दाल जो हम कहते हैं दाल बाटी सुरमा. ये मिक्स दाल है, मिक्स दाल होती है. पांच दाल मिला के मतलब इसको हम लोग बनाते हैं. तीखा दाल है तो पंचवटी दाल बोलते हुए. हाँ, पंचवटी दाल बोलते हैं. आलू टमाटर मटर रसा वाला है. गट्टे का सब्जी, गट्टे का सब्जी. बेसन गट्टा है ना? बेसन गट्टा. बेसन गट्टा मतलब ये है पनीर की सब्जी. हमने बनाया था कैरी लोनचा. सो अपन आपका जी रेसिपी बगैर थी कैरी के लोनची. कैरी के लोनची ना बनाए जो भिंडी सारी. और ये है राजस्थानी खिचड़ी. खिचड़ी बहुत यहाँ पर है. बहुत बढ़िया एकदम. ये सीजन में होता है? सीजन में होता है. सीजन बारिश के बाद में बंद हो जाएगा. अभी सीजन है. अभी सीजन के हिसाब से आम से मतलब बल्ब वगैरह यूज नहीं करते? नहीं, बिल्कुल नहीं. बिल्कुल एकदम है.
बहुत ही बढ़िया है, जो अभी बारिश होने के बाद में फिर जो बंद हो जाएगा। सो गाइज, आत्ता आपल्या बरोबर यांच्या या रेस्टॉरंटचे मॅनेजर आहे, सो त्यांच्याशी बोलूया आता नक्की या रेस्टॉरंटची आपण थोडी माहिती घेऊया। सो ये रेस्टॉरंट का टाइमिंग क्या है? ये रेस्टोरेंट का टाइमिंग सर ऐसा है कि सुबह में लंच टाइम 12 से लेके 3:30 बजे तक है, फिर शाम को हम लोग 7 बजे चालू करते हैं, 7 से लेके 10:30 बजे तक रहते हैं। थाली का जो ये कॉन्सेप्ट है, ये राजस्थानी गुजराती कॉन्सेप्ट है, तो उसमें कैसा रहता है कि 30 डिफरेंट मेनू रहते हैं, एक सीजनेबल चलते हैं, सीजन वाइज चलते हैं। जैसे संडे टू फ्राइडे हमारा रहता है 618 प्लस GST 649, एंड सैटरडे संडे 666 प्लस GST 699। 5 to 10 ईयर के बच्चे उनका हाफ चार्ज लगता है, एंड जो बिलो 5 ईयर है वो मम्मी के साथ में ही खाते हैं, क्योंकि सर अभी ये पुणे में तो हमारा यही आउटलेट है, और हमारा मोस्टली बॉम्बे में 4 आउटलेट है, या दुबई में है हमारा, दुबई में भी, और USA में भी है, ह्यूस्टन टेक्सास में, टेक्सास में, और अभी हमारा रिसेंटली ओपनिंग हुआ है कनाडा में, टोरंटो में, तो कनाडा में भी है। हैंड वॉश ऐसे तो कर दो, प्रॉपर इथं बसल्यानंतर एक महाराजाचं फील येतं, महाराजा किंवा राजवाडी जे लोक असतात तसा एक फील येतो, एकदम रॉयल फील येतो असा। हे कटलरीज आणि क्रॉकरी जे आहेत सगळ्या ब्रॉन्ज मिळपासनं बनलेल्या आहेत, आणि ह्याचे काही खूप फायदे आहेत, म्हणजे जर तुम्ही ह्यातनं जेवण केलं तर खूप फायदे, म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम चांगली होते, तुम्हाला म्हणजे सगळं चांगलं जेवण भेटतं, हे खूप जड आहे आणि हे तुम्ही बघू शकता। ये किसले होता है ये? सो एक थाली का जो आप ये डोनेट करते हो, बराबर ना, मतलब हर थाली के लिए आप गौशाले के लिए डोनेट करते हैं। सो गाइज, हे जे कॉइन्स है प्रत्येक ह्याला प्रत्येक थाली तुम्ही म्हणजे त्यांनी दिली की हा कॉइन्स फक्त ह्याच्यात टाकायचा, म्हणजे ह्याचे जे पैसे आहेत ते गौशालाला ते डोनेट करतात। ये केसर और चंदन का शरबत है, वेलकम ड्रिंक, केसर चंदन का शरबत और बटर मिल्क। ये बटर मिल्क है, अच्छा। स्टार्टिंग में लोग हम लोग गेस्ट का वेलकम करते हैं, तभी हम लोग शरबत देते हैं। ये रायता है, अच्छा, नॉर्मल अपना जो रायता है, काकड़ी और स्वीट चटनी, स्वीट चटनी, अच्छा। पालक भरवा रोल स्टार्टर है ये। पालक का है मतलब ये रोल पूरा, और सवैया ढोकला राजस्थान का फेमस आइटम है, दाल बाटी चूरमा। अच्छा, दाल बाटी बहुत फेमस है और बहुत दूर दूर से इसको लोग खाने के लिए आते हैं। इसमें घी डालते हैं हम लोग, अपना देसी घी डालते हैं, देसी घी डालते हैं, और जो बाटी बनता है वो भी देसी घी से ही बनता है। ये चूरमा इसके साथ में कॉम्बिनेशन है चूरमे का, ठीक है। ये हमारा अभी मेन कोर्स चालू करते हैं, मेन कोर्स, अच्छा। हाँ, तो ये वेजिटेबल है भिंडी, भिंडी अचारी और पनीर, पनीर पनीर शहजादी, आलू मटर रसा वाला, अच्छा, और राजस्थानी गट्टा, गट्टे का सब्जी है, ये बेसन का होता है, बेसन के गट्टे का सब्जी है। उनका रोटी है, 7 पड़ी मसाला रोटी है, एंड तिरंगा पूरी है जिसमें 3 रंग है, तिरंगा पूरी है। दाल कड़ी है, राजस्थानी कड़ी, राजस्थानी दाल, गुजराती कड़ी और गुजराती दाल, मीठा दाल। हमारा जो मैंगो फेस्टिवल चल रहा है, तो ये आमरस है, जो आमरस पूरी। ये जो पूरी ये कैसे बनते हैं, मतलब क्या है सर? इसमें हम लोग क्या करते हैं कि 3 टाइप का आटा लगाते हैं, अच्छा, जिसमें एक आटे में हम लोग पालक को पीस कर उसका जूस बनाते हैं, अच्छा। वो जूस है ताकि वो ग्रीन कलर आ जाए। एक में काश्मीरी चिल्ली पीस के उसमें ऐड करते हैं तो वो क्या रेड हो जाए, और एक प्लेन रहता है, फिर इन तीनों को मिलाते हैं, मिक्स करके बनाते हैं, तो ये 3 रंग का तिरंगा पूड़ी बन जाता है। ये जलेबी है देसी घी का, राजस्थानी जलेबी। ये मैंगो वेजिटेबल है जो अभी फेस्टिवल चल रहा है, कैरी का सब्जी का स्लाइस में ओनियन हो गया, ये मैंगो का चटनी हो गया, फिर अपना राजस्थानी मिर्ची ठेचा हो गया, अच्छा। किसी को तीखा पसंद होता है तो, और ये मैंगो का पिकल हो गया, खिचड़ी एंड राइस। ये अपना प्लेन राइस है, बराबर, प्लेन राइस एंड खिचड़ी, जो दाल के साथ में प्लेन राइस खाते हैं, एंड खिचड़ी एंड कड़ी का कॉम्बिनेशन है। सो गाइज, आत्ता ही ऑलमोस्ट थाळी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता, यू कॅन सी गाईज, म्हणजे किती छान अशी थाळी दिसते ही।
या साइडला सगळं आमरस आहे, खिचडी आहे, इवन या सगळ्या वेजीज आहेत, या सगळ्या चटणी आहे. तर आपण सुरुवात करूया पालक पकोडा, ते म्हणलं तर सुरुवातीला पालक म्हणजे बटाटा स्टफ केला आहे, तुम्ही बघू शकता आहे पूर्ण स्टफ केला आहे आणि हा चटणीबरोबर खायचा असतं ॲक्च्युली. पालक आणि बटाट्याचा म्हणजे बटाट्याचं स्टफिंग आहे, त्याचा एक प्रॉपर कॉम्बिनेशन आहे आणि ह्या चटणीबरोबर एकदम छान वाटतं आहे. हे किती आहे बघा, एकदम स्पॉन्जी आहे आणि आतमध्ये प्रॉपर थोडे नूडल्स दिसणार आणि मसाला पण आहे, एकदम सॉफ्ट आहे हा. हो का, बघ पडते म्हणजे. मसाल्याचं एक मस्त टेस्ट येते आहे. आत्ता त्यांचं ते सीझन स्पेशल जे आपल्याला बोललेलं आहे, हा तिरंगी पुरी ते आपण ट्राय करणार आहे आमरस बरोबर. हे कॉम्बिनेशन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आमरस बरोबर ट्राय करणार आहे. आमरसही खूप छान आहे म्हणजे अगदी फ्रेश आहे, क्रीमी आहे म्हणजे एकदम क्रीमी आहे, कुठेही पल्प वापरला नाही म्हणजे फ्रेश आमरस आहे, फ्रेश मँगोपासून बनवलेला. सो आत्ता आपण ट्राय करतोय त्यांचे पराठा आणि ते कैरी का लोंजी. आपण जी याची रेसिपी बघितली ते आपण ट्राय करणार आहे. पूर्ण असं घ्यायचं, याची टेस्ट पूर्ण म्हणजे खट्टा मिठा आणि थोडंसं स्पायसी आहे असं आपल्याला त्या शेफनी सांगितलं, अगदी बरोबर तशी टेस्ट आहे, खूप बरं आहे आणि पराठ्याबरोबर मस्त लागतं. सो आत्ता आपण यांची कढी ट्राय करूया, जर राजस्थानी कढी म्हटली त्यांनी. प्रॉपर कॉम्बिनेशन म्हणजे दह्याचं म्हणजे खट्टा मिठा आणि थोडं त्याला तडका दिल्यामुळं जिऱ्याचा तडक्याचा प्रॉपर टेस्ट येते. अगदी कमी क्वांटिटीमध्ये त्यांनी सर्व केलं आहे कारण वेस्टेज होऊ नये म्हणून त्यांनी सर्व केलेलं आहे. रिपीट पण तुम्ही घेऊ शकता, अनलिमिटेड थाळी आहे ही. पनीरची भाजी बघा तुम्ही, आता पनीर पण अगदी सॉफ्ट आहे. अगदी तिखट नाही आहे, त्यांची राजस्थानी स्पेशल भाजी आहे, आलू मटर टमाटरचे मिक्स आहे. हे बघा प्रॉपर राजस्थानी टेस्ट आहे, जास्त स्पायसी नाही आहे. बेसन गट्ट्याची सब्जी म्हणजे बेसनाचे गट्टे आहेत. दही पण वापरलं आहे त्यांनी. आपल्याला सांगितलं राजस्थानी डिश जी आहे दाल बाटी चुरमा, म्हणजे पाच डाळीपासून बनलेली डाळ ही आणि त्याच्यावर त्यांनी तूप टाकलेलं आहे. हे बघा, खूप बारीक दाल खिचडी थंड व्हायच्या आत आपण खाऊया, कारण थंड झाल्यानंतर मजा येत नाही दाल खिचडी. थोडं आपण टेस्ट करूया. सो गाईज, तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये ही थाळी किती छान आहे, म्हणजे इतक्या कमी प्राईजमध्ये एकदम रॉयल लुक तुम्हाला, रॉयल जेवण आणि रॉयल टेस्ट सगळं तुम्हाला भेटतं. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.